सर नमस्कार नमस्कार नमस्कार। आपला परिचय द्या। गणेश माळी सांगोला। बर, आपल्याला तब्येतीचा काय त्रास होता? बरं, मला मूळव्याधाचा त्रास होता। मूळव्याधाचा त्रास होता। साधारण किती वर्षापासून मूळव्याधाचा त्रास होता तुम्हाला? 6-7 वर्ष होता। 6-7 वर्षाचा मूळव्याधीचा त्रास होता। बरं, त्या दरम्यान हे जे धन्वंतरी कंपनीचं एमरिज पाईल रिलीफ आणि झायमोलॅक्स आहे, हे आपणाला कुणी सजेस्ट केलं? बरं, दीपक सरांनी। बरं, बापू कोडेकर। आता हे आमचे दीपक भंडारे सर आणि हे आमचे मित्र बापू कोडेकर सर सांगोल्यामध्ये आपलं धन्वंतरीचं काम पाहताय। साधारण तुम्ही औषध घेतलं त्यावेळेस तुम्हाला मूळव्याधाचा त्रास होता आणि 6-7 वर्षापासून त्रास होता। कितव्या दिवशी तुम्हाला फरक जाणवला? 15 दिवसानंतर चालू झाला। 15 दिवसानंतर फरक सुरू झाला। किती दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळाला? बरं, म्हणजे एक महिना तुम्हाला रिझल्ट मिळाला। मग जो त्रास होता तो पूर्णपणे थांबला? 100% बरं। पुन्हा आता ते औषध घेऊन किती महिने झाले? बरं, समजा तुम्हाला अंतर किती पडलं आजपर्यंत? 1 वर्ष वर्ष होऊन गेलं। या वर्षभरामध्ये कधी तुम्हाला मूळव्याधीचा परत त्रास? काही पण तुम्ही खाऊ शकता? बरं, आणि तुम्ही सांगितलंय की यातलं निम्मं औषध तुम्ही आपल्या मित्रांना दिलं। हे मित्र आहेत तुमचे? सर, तुमचं नाव सांगा। नितीन नारायण राऊत। बरं, म्हणजे यांना फक्त निम्म्या औषधामध्ये फरक पडला आणि उरलेलं औषध ते तुम्हाला दिलं। तुम्ही किती दिवस औषध खाल्लं सर? 15 दिवस खाल्ले। मग 15 दिवसाच्या औषध खाण्याच्यापूर्वी तुम्हाला त्रास होता का मूळव्याधाचा? त्रास होता। किती वर्षापासून? 1.5 वर्ष। 1.5 वर्षापासून मूळव्याधाचा तुम्हाला पण त्रास होता। आणि तुम्ही हे जे आहे आपलं इमेरिज पाईल रिलीफ, हे साधारण किती दिवस घेतलं? 15 दिवस। 15 दिवसात तुम्हाला किती फरक पडला? फरक पडला म्हणजे आता मूळव्याध हा विषय सध्या तर काय त्रास नाही? काहीच त्रास नाही, काही पण खाऊ शकता तुम्ही। म्हणजे अशा पद्धतीचे धन्वंतरी कंपनीचे एमरेज पाईल रिलीफ झायमोलॅक्स घेऊन सरांना खूप चांगले रिझल्ट आले। जर बरं सर, तुम्ही ज्या ज्या व्यक्तींना मूळव्याधाचा त्रास आहे, मग 1 वर्षापासून असू द्या का, त्यांना काय सल्ला देणार? बरं, 100% त्याने औषध घ्यावं। बरं, निदान घेऊन पाहावं। 100% रिझल्ट येतो हे औषधाने। बरोबर, त्याने वाईपट खर्च न करता विश्वास ठेवून एकदा हा प्रॉडक्ट घ्यावा। म्हणजे सरांचा पूर्णपणे आपल्या प्रॉडक्टवर विश्वास बसलेला आहे आणि जवळचे मित्र समजून त्यांनी ह्यांनासुद्धा आपल्यामधलं निम्मं औषध दिल्यामुळं एका डोसमध्ये 2 पेशंट क्लिअर व्हायची ही मला असं वाटते पहिलीच घटना आहे। बरं का?